रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा येथील समाज कल्याणचे संस्थापकीय अध्यक्ष धर्मसेवक डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील यांचा मुलगा प्रीतम सोन्या पाटील हा डॉक्टरेटसाठी युक्रेनमध्ये अडकला असून त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुरू होत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे तात्काळ आपल्या देशात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी होत असून या संबंधित भारताचे राजदूत काही लक्ष देत नसल्याचे सोन्या काशीनाथ पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ मार्फत प्रीतमला भारतात सुखरूप आणण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करत असलेला व्हिडिओ समोर आलेला आहे. मी सोन्या काशीनाथ पाटील भिवंडी ठाणे. माझा मुलगा युक्रेनमध्ये डॉक्टरेटसाठी आहे तरी युक्रेनचे आपले इंडियाचे जे राजदूत आहेत ते काही लक्ष देत नाही तरी कृपया करून हिंदुस्थानचे पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष द्यावे.